छत्रपति शिवाजी महाराज पर आधारित एक और पुस्तक का विवाद सामने आया है। मराठी में लिखी गई शिवाजी के उत्तराधिकरण पर्दामागचे वास्तव्य पुस्तक के माध्यम से शिवाजी महाराज के विरोध में अपमानजनक और आपत्तिजनक लेख लिखे जाने का आरोप भारतीय जनता पार्टी द्वारा लगाया गया है। राज्य सरकार से इस पुस्तक पर शिवाजी महाराज की जयंती के पहले रोक लगाने की मांग भाजपा के प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी ने की है। तिलक पत्रकार भवन में हुई पत्र परिषद में उन्होंने कहा कि लेखक विनोद अनावत ने संबंधित पुस्तक लिखी है। पुणे की सगावा संस्था ने इसका प्रकाशन किया है। इस पुस्तक में लिखे गए लेख स्तरहीन है, इसलिए इस पुस्तक के लेखक डॉक्टर अनावत और सगावा प्रकाशन संस्था के मालिक पर आपराधिक मामला दर्ज कर पुस्तक पर तत्काल पाबंदी लगाने की मांग राज्य सरकार से शिवराय कुलकर्णी ने की है। कुलकर्णी ने आरोप लगाते हुए कहा कि इस तथ्यहीन पुस्तक का सोशल मीडिया में अधिकांश लोग संदर्भ के रूप में उपयोग कर रहे हैं। यह पुस्तक आसानी से उपलब्ध नहीं हो रही है, कुछ विशेष संगठन या समुदाय के लोगों को ही यह पुस्तक दी जा रही है। इस पुस्तक के माध्यम से समाज में भ्रांतियां फैलाने की कोशिश की जा रही है। संदर्भ में उन्होंने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे को पत्र भी लिखा है। पत्र परिषद में भाजपा के प्रदेश प्रवक्ता गिरीश व्यास, शहर प्रचार प्रमुख चंदन गोस्वामी, भाजपा अध्यक्ष शिवानी दानी उपस्थित थे। आक्षेपार्ह, दर्जाहीन आणि गलिच्छ पद्धतीचं लिखाण मूळचे नागपूरचे असलेले डॉक्टर विनोद अनावरत नावाच्या लेखकाने केलेलं आहे। या शिवाजीचे उदात्तीकरण पडद्यामागचे वास्तव या नावाचं पुस्तक पुण्याच्या सुगावा प्रकाशननी प्रकाशित केलेलं आहे आणि या पुस्तकामधून छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अत्यंत अवमानजनक अपमानजनक अशी भाषा संपूर्ण वापरलेली आहे। या पुस्तकाचा हेतू शिवाजी महाराजांचा म्हणजे त्यांचं जे काही चारित्र्य आहे किंवा त्यांचं जे मोठेपण या देशामध्ये आहे ते कमी करावं, हा त्यामागचा मोठा हेतू आहे। पूर्ण पुस्तकभर छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत त्यांना पुस्तकभर दूषणं दिलेली आहेत। हिंदुत्वाच्या बाटलीमध्ये शिवाजी नावाची दारू किंवा शिवाजीपेक्षा औरंगजेब महान होता, औरंगजेबालाच मराठा समाज मानत होता, ब्राह्मण महार मांग असे जातीवाचक उल्लेख करून समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करणारं हे पुस्तक मोठ्या प्रमाणात विशिष्ट समूहांकडून प्रसारित केलं जात आहे। हे पुस्तक प्रसारित केल्यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकते, म्हणून मी अमरावतीच्या पोलीस आयुक्तांकडे समाजातल्या विविध घटकांना एकत्र करून आम्ही सगळ्यांनी ते पुस्तक वाचल्यानंतर अमरावतीच्या पोलीस आयुक्तांकडे पोलिसांमध्ये तक्रार केलेली आहे की या सगळ्या लेखकावर या प्रकाशकावर सुगावा प्रकाशनाच्या प्रकाशकाच्या प्रकाशकावर गुन्हा दाखल करण्यात यावा, त्यांना अटक करण्यात यावी आणि या पुस्तकावर बंदी घालण्यात यावी। या राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांना देखील मी अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत हे पुस्तक आणि हे पत्र पाठवलेलं आहे आणि त्यांनाही विनंती केली आहे की 19 तारखेच्या शिवजयंतीच्या पूर्वी या आक्षेपार्ह पुस्तकावर बंदी आली पाहिजे। उद्या या पुस्तकाचा वापर संदर्भ ग्रंथ म्हणून कोणी करता कामा नये। समाज माध्यमांवरून मोठ्या प्रमाणात या पुस्तकाचा आधार घेऊन विष पसरवलं जात आहे। हा पूर्णपणे महाराष्ट्राच्या अस्मितेवर घातला गेलेला घाव आहे, तो थांबवण्यात यावा अशी विनंती मी माननीय मुख्यमंत्र्यांना केलेली आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोडके साथ अभिषेक पानसीकर, रिपोर्ट।